कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अभिवादन. मुरुम तारीख 31. पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त मुरुम शहरातील जय मल्हार ग्रुप धनगर समाज बांधवाच्या वतीने दिनांक 31 वार शुक्रवार रोजी मुरुम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसव प्रतिष्ठान अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रामलिंग खुराणे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष हनुमंत सोनटक्के, उपाध्यक्ष आकाश गाडेकर, सचिव खंडू बन्ने, किरण गायकवाड, मोहन जाधव, लक्ष्मण बन्ने, विजयकुमार गोडके, दिगंबर सोनटक्के, सिद्धराम सोनटक्के, संजय गोडके, रतन बन्ने, तिरभूल सोनटक्के, रामदास बन्ने, महाळूशा बन्ने, गंगाधर गुजराते, दीपक सोनटक्के, महादेव बन्नेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाज मंदिरात पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना. सायंकाळी मुरुम येथील अहिल्यादेवी नगर येथील समाज मंदिरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली. मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सत्यजित डुकरे, बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. या प्रसंगी किरण गायकवाड, प्राचार्य आकाश गवई, संदीप बाबुळश्री आदींची उपस्थिती होती. ज्येष्ठांच्या हस्ते नामपलकांचे पूजन संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आदींचा जयंती उत्सव मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. दिनांक 7 जून रोजी भव्य देव मिरवणुकीने जयंती उत्सवाची सांगता संपन्न होणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.